माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचा वाढदिवस आणि नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी नाशिक शहरातील वडाळा रोड येथील जलसा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मुशीर सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार केला. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून माजी नगरसेवक सय्यद यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुशीर सय्यद यांनी मुस्लिम बांधवांचा पवित्र स्थान असलेल्या मक्का आणि मदिना येथे हज आणि उमराला जाण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या मुस्लिम बांधवांसाठी नाशिकच्या जानोरी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याची मागणी खासदार वाजे यांच्याकडे केली, जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातून मुंबईला जाणाऱ्या लोकांची होणारी गैरसोय टाळून वेळेची बचत होणार आहे. आज नाशिक लोकसभा के मतदारसंघ हमारे लोकप्रिय उमेदवार हमारे राजाभाऊ वाजे 1,60,000 लोग जीते और राजाभाऊ का यहाँ पर भव्य सत्कार किया जा रहा है. राजाभाऊ सत्कार के दो दो मायने होते हैं, एक तो आपको सम्मान मिलाना, दूसरा आपसे बहुत कुछ काम लेना. तो राजाभाऊ में शॉर्टकट में है भाषण देकर ये बताना चाहता हूं कि आज 900 रुपए की जो बूढ़े लोगों को वृद्ध लोगों को पेंशन जो गवर्नमेंट की है उसके पेपर वर्क में कहीं ना कहीं कमी रह गई. आप इन सारी प्रक्रिया में से फ्री हो जाओ. पहले वो एक ज्येष्ठ नागरिक का मुस्लिम समाज के और पूरे इलाके के मध्य राशि के ज्येष्ठ नागरिकों का एक बड़ा मेलावा हमें लेना है और आपके मार्गदर्शन में अधिकारियों को बुलाकर उस मेलावे के जरिए 900 रुपए की जो पेंशन का काम है उन्हें दिलाने का काम आपके जरिए हमको करना है. भले कर स्कूल बंद पड़ी हुई है और वो पूरा इंफ्रास्ट्रक्चर उसका रेडी है, इमारत रेडी है. आपको हम इस मंच से रिक्वेस्ट करते हैं कि वहां पर उर्दू डीएड और बीएड का कॉलेज आप बने. उसके लिए आप कोशिश करें हमारी बच्चियों को दूसरे शहरों में जाकर बीएड और बीएड की स्टडी करना पड़ती है या हमारे बच्चों को बड़ी मुश्किल आती है. तो राजा बाबू आपसे एक गुजारिश होगी कि आप इसको फॉलोअप करके इसके काम को करें. और एक हमारी बहुत ही इंपॉर्टेंट मांग है, हमारी समाज की मांग है, ओझर में बहुत बड़ा एयरपोर्ट है, उसकी धावपट्टी और उसका क्षेत्र एयरपोर्ट से भी बड़ा, वहां से इंटरनेशनल फ्लाइट चालू होने चाहिए, लेकिन इमिग्रेशन चेक पोस्ट न होने की वजह से इंटरनेशनल फ्लाइट वहां से नहीं जा रहे. तो आपसे गुजारिश है कि आप प्रयत्न शुरू करें और इंटरनेशनल चेकपोस्ट अगर ओझर में आपकी मेहनतों से हो जाता है तो नासिक से ये पूरे उत्तर महाराष्ट्र के मुसलमानों को उमरा और हज को जाने के लिए सहूलत हो जाएगी. और राजा भाऊ ये शहर खाजा वाला है, ये शहर खाजा वाला है, हम खाजा वाले हैं. तो नासिक से अजमेर के लिए ट्रेन हमारी बहुत दिनों से मांग है, इस ट्रेन के लिए आपको मेहनत करनी होगी. ये सारी मांगे, इन सारी मांगों के साथ हमें ज्यादा वक्त न लेते हुए बस इतना जरूर कहूंगा कि मेरे राजकीय कार्यकाल पूरी इसमें 1990 में से मैंने राजकारण में प्रवेश लिया, पार्टी में काम किया, वहां से मैं राजकीय स्तर पर काम करने लगा. मेरे कोई राजकीय वारस नहीं थे, मेरे कोई पिताजी, मेरे कोई चाचाजी, मामाजी, कोई नेता नहीं थे, लेकिन मैंने जब राजकीय स्तर पर काम करना शुरू किया तो मेरे भाई सगीर समीर तौकीर कामरान सिराज रियाज ये सारे लोग बाकी हो सकता है कुछ नाम. यावेळी खासदार वाजे यांनी मुशीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुशीर
उशीरवाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व आभारी. प्रथम आपल्या सर्वांचे आणि उशीरबाईंचे मला खूप आभार मानतो की 20 तारखेला झालेली आहे मोठी आपण सर्वांनी मला एक आज माझा विजय दिसतो त्याच्यावर आपल्या सर्वांचा आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतात. त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे आणि ती जरूर आम्ही पूर्ण करू की भावना येईल. त्यानंतर मला वाटतं की उशीर बाईंचा वाढदिवस आणि त्याच्यात हा जवळपास माझा महत्वाचा म्हणजे आज पहिल्याच मोठं कार्यक्रम आणि आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आहोत. मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय उशीर बाईंना शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजाभाऊ वाजे आणि माझाही सहकार्य काही होता त्याबद्दल मनपूर्वक आभार. या ठिकाणी राजपीठावर उपस्थित असलेले माझे आमदार वर्षमंत्रे सुपूत जैन, राजू गोगले, संजय चव्हाण, गजानन शेगार काम करण्याची पद्धत आहे. सन्मान देतात, सन्मान घेतात. कृषीबाबांवर अनेक संकट आले असते आणि माझ्यावरती अनेक संकट आले पण आम्ही कोणाला घाबरलो नाही. संकट हे सध्या संपवले आम्ही काम करत गेलो आणि त्याचं रूपांतर यशामध्ये झालं. गजुबानांनी या ठिकाणी सांगितलं की शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, 66 नगरसेवक आहेत, शिंदे गटातले काही 10 ते 12 नगरसेवक तिकडे गेलेले आहेत, मनसेचे 5 नगरसेवक, असा जवळजवळ 100 लोकांचा ताफा आणि प्लस पैसे उमेदवारी देताना जे कॅल्क्युलेशन आम्ही केलेले होते नाना की ग्रामीण भागातील उमेदवार खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गजुनान शेलार, माजी नगरसेवक सुफी जीन, माजी नगरसेवक सिराजभाई कोकणी, माजी नगरसेवक हेमलता पाटील, माजी नगरसेवक संजय अप्पा, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, सोहेलभाई बेग, आलमगीर मास्टर, इरफान मास्टर, सय्यद झाकीर, मुसब्बीर सय्यद, आसिफ बॉस, शेरूभाई, तौसिफ बाबा, तकदीर शेख, शकील तांबोळी, एसएम ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इसाक पुरेश.